राज्यभरात आज ठिकठिकाणी आंदोलनं झाली। संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्याला अटक करण्याची मागणी आंदोलक करतात। सोमवारचा दिवस वेगवेगळ्या आंदोलनांनी गाजला। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। संभाजी भिडे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली। भिडे नावाचा एक मूर्ख माणूस अशी वक्तव्य करत असेल मनोहर भिडे, तर त्याचा निषेध करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर या ठिकाणी निश्चितपणे करणार आणि त्यांना अटक ही व्हायलाच पाहिजे। ही राज्य शासनाकडे आमची मागणी निश्चितपणे आहे आणि अटक ही व्हायलाच पाहिजे, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पुण्यात आंदोलनाचा पवित्रा घेतला। अमरावतीत आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं। काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं धरलं। भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर जामनेरमध्ये संभाजी ब्रिगेडनं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। सांगलीत काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांनी धरणं धरलं। की अशा प्रवृत्ती आता या देशाला विघातक आहेत, त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर देशामध्ये आणि राज्यामध्ये हे वातावरण बिघडू नये याची सर्वस्व जबाबदारी ह्या महाराष्ट्राच्या सरकारवर आहे आणि त्यांनी ती घ्यावी अशी आम्ही मागणी करू। एकीकडे राज्यभरात संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलनं सुरू असतानाच बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये मात्र गनिमी काव्यानं संभाजी भिडे दाखल झाले। विरोधाला न जुमानता त्यांनी कार्यक्रम घेतला। कार्यक्रमाला परवानगी नाकारली असली तरी संभाजी भिडे भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांच्या गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले। आज अख्ख्या महाराष्ट्रात वातावरण तापलंय आणि खामगाव शहर हे संवेदनशील आहे। चार पाच संघटना इथे आंदोलन करायसाठी आलेल्या आहेत आणि काय होते, एखादी अनुचित घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम गावाला भोगावे लागतात। त्यामुळे खामगावचा आमदार म्हणून ह्या कोणत्याही प्रकारच्या घटना घडू नये याची काळजी घेणं माझं काम आहे, त्यामुळे मी इथे आलो। खामगावमध्ये दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, मात्र पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।